हे जे झाड आहे हे आम्ही तुटाळ साधवल्यानंतर हे झाड आलेलं आहे, उंची वाढली, परंतु ह्याचं उत्पादन कमी झालं. जे फळ बुडातून लागायचं होतं ह्याची उंची इथं आली, त्याच्यामुळे सरासरी थोडंफार उत्पादन या झाडामुळे कमी होतं. मंडळी नमस्कार, आज मी पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील भास्कर कुसुंबळे ह्या एका तरुण शेतकऱ्याच्या पपईच्या बागेमध्ये पपईचा तोडा त्या ठिकाणी सुरू झाला आहे आणि पपईला सध्या चांगला दर आहे. त्यामुळे भास्कर कुसुंबळे या तरुणाला या बागेपासून लाखो रुपयांचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मिळण्यास सुरुवातही झाली आहे. शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी बागेचं सगळं महत्त्व आणि ते बागेचं उत्पन्न पूर्णपणे दरावर अवलंबून असतं. बाजारामध्ये दर चांगले राहिले तर त्या ठिकाणी लाखो रुपये काही एकरामध्ये शेतकरी त्या ठिकाणी कमवतो, पण दर जर गडगडले तर अक्षरशः मातीमोल भावाने फळपिके विकावं लागतात. पण सध्या भास्कर कुसुंबळे हे लकी ठरले, कारण पपईला बाजारामध्ये चांगला दर मिळते. पपई हे पीक नाजूक पीक मानलं जातं, अनेक वर्ष झाड लावल्यानंतर पपई पीक त्या ठिकाणी ते पपई सुरू असते. पपई पीक त्या ठिकाणी पिकवताना किंवा पपई पीक घेताना कोणती काळजी घ्यावी लागती आणि काय अडचणी असतात, ती सर्व माहिती आपण भास्कर कुसुंबळे यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. कधी लावलं हे सगळं? साधारण आपण याची लागवड मे महिन्यामध्ये केली. बरं, लागवडी अगोदर मशागत काय केली होती? लागवडी अगोदर आपण याची नांगरण केली ट्रॅक्टरच्या पद्धतीने, त्याच्यानंतर रोटर मारून घेतला पूर्ण, जेणेकरून जे काय पालापाचोळा असेल, कुठं काय बाकीचं तण असेल ते नष्ट होईल. त्याच्यानंतर आपण काय केलं की ड्रिपची तयारी केली, त्याच्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या साह्याने त्याच्यामध्ये एक तास मारून घेतलं, जेणेकरून त्याच्यातून आपणाला रोपांची लागवड करता येईल. हे लागवड करत असताना आपण 9x5 लागवड केलेली आहे, जेणेकरून आपणाला थोडी जवळ आहे लागवड, परंतु उद्या ज्यावेळेस भविष्यात ह्या झाडाची उंची वाढेल त्यावेळेस ऊन चट्ट्यान फळांचे नाश होण्याची शक्यता असते, त्या दृष्टीने आपण विचार करत असताना लागवड 9 फूट हे अंतर आपण योग्य ठेवलेलं आहे. हां, तर ते लागवड करत असताना सर्वप्रथम आपण शेणखत साधारण 1 झाडाला 1 पाटी 2 ते 3 झाडाला ह्या पद्धतीने शेणखत आपण अगोदर टाकलं, त्याच्यानंतर ते मिक्स केलं मातीमध्ये, आणि त्याच्यानंतर मग सर्वप्रथम केमिकलचा जास्त वापर न करता आपण त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिकमधले जे प्रोडक्ट असतात त्याचा वापर केला, ऑर्गॅनिक सेंद्रिय खत आपण वापरलं, ते लागवड टाकलं, ते मातीत मिक्स केलं, ते मिक्स केल्यानंतर मग आपण पाणी सोडलं आणि मग रोपांची लागवड केली. कोणते जो रोप आहे? ही व्हरायटी आहे 15 नंबर म्हणजे व्हरायटी आहे, ते आपण निवडलेले आहे. रोपं लावली, उगवण्यासाठी काय अळवणी वगैरे काय? रोपांच्या कीटकनाशक साधारण ह्याला काय होतं की रोप चिटकण्यासाठी, आपण साधारण 98% जे ह्युमिक ऍसिड येतं त्याची आपण अळवणी केली. साधारण ती अळवणी रोपं लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, त्याच्यानंतर 4 दिवसाने अळवणी केली, ह्या पद्धतीने आपण ह्याचं नियोजन केलं होतं. सगळी रोपं चिटकून निघाली? हो, सर्व निघाले. थोडंफार टेम्परेचरमुळं कुठंतर थोडं 1-5-10% मर झालं, त्यानंतर त्याची आपण नंतर लागवड केली. रोपांची वाढ सुरू झाली, मग खत पाणी व्यवस्थापन कसं? खताचं व्यवस्थापन ह्याला पाण्याची जास्त आवश्यकता भासत नाही, परंतु जे पाहिजे ते वेळेत आणि योग्यरित्या असणं अपेक्षित राहतं, जेणेकरून त्याला जास्त पाणी झालं तर मुळकुजाची शक्यता जास्त राहते. त्याच्यामुळं रानाची आपली कॅपॅसिटी पाहून आम्ही पाण्याचं नियोजन केलेलं आहे. कशी स्टेज कशी गेली? रोप वाढत गेलं, कसं वाढत गेली, त्याच्यानंतर आम्ही काय केलं, 1 महिना झाल्यानंतर, कारण ह्या पपईच्या पिकाची भीती एक होती की सर्वजण मनाची व्हायरसचा अटॅक जास्त येतो आणि त्याला खाण्यासाठी योग्य आणि चांगलं देणं अपेक्षित आहे, त्या दृष्टीनं आम्ही काय केलं की 1 महिना झाल्यानंतर पहिल्यांदा बाळ बांधणी जी आपण म्हणतो जुनी पद्धत आहे हे तर खरं आमच्या लक्षात येत नव्हतं, परंतु माझे वडील जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण हे लागवड केली, डाळिंब आपलं पीक पूर्ण वाया गेल्यानंतर आपण ते डाळिंब जी झाडं काय थोडेफार राहिली ते काढून आपण पपई या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. तर वडिलांनी सर्वप्रथम सांगितलं की ह्याला आपण टप्प्याटप्प्याने शेणखताचा आणि स्लरी खताचा वापर करूया. त्या दृष्टीने आम्ही काय केलं की ज्यावेळेस 1 महिना झाला त्यावेळेस प्रतिझाड 1 पाटी ह्या पद्धतीनं आम्ही शेणखत घातलं, त्याच्यानंतर आम्ही ह्याची बाळबांधणी केली. ते झाल्यानंतर साधारण लागवडीपासून 2.5 महिने झाल्यानंतर परत पक्की बांधणी केली, त्यावेळेस
सेटिंग अवस्था फ्लावरिंग अवस्था सुरुवात होती. त्यावेळेस मात्र आम्ही काय केलं की तुमचं शेणखत त्याच्यानंतर मग बेसळडोस एक अर्धा किलो प्रतिझाड ह्या पद्धतीने केलं. पण हे करत असताना मला थोडं काही ठराविक औषधांचा रिझल्ट चांगला वाटला. त्याच्यामध्ये नंबर वन म्हणून एक बॅग होती, ती आम्ही एकरी दोन बॅगा वापरल्या. हे आम्ही बेसळडोसेमध्ये वापरलं आणि पक्की बांधणी करून घेतली आणि पाणी आपलं ड्रिप आणि पाटाने ह्या दोन्ही पद्धतीने त्याचा वापर चालू केला. हे साधारण आपलं 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. हो, आता ही तुमचं फ्लावरिंग सुरू झालं. हो, माल कधी सुरू झाला? माल आपला 7 महिने कंप्लीट झाल्यानंतर सुरुवात झाला. पहिला तोडा किती निघाला? पहिला तोडा आपला 630 किलोचा पहिला तोडा निघाला. दर किती मिळाला? त्यावेळेस आपल्याला 22 रुपये पहिलं कटिंग झालं होतं. नंतर परत मग त्याच्यानंतर रेट कमी झाला. आम्हाला काय वाटलं की रेट वाढेल पण एकदम मार्केट कमी झालं. कमी झाल्यानंतर मार्केट नंतर मग 7000 रुपयानं दिलं. त्याच्यानंतर तो दुसरा तोडा गेला. त्याच्यानंतर थोडं रिवर्स आलं मार्केट, मध्ये आबाळ आलं होतं, त्याच्यामध्ये थोडं कमी झालं. मग 10 रुपये 12 रुपये ह्या रेटमध्ये पण थोडाफार माल दिला आम्ही. आता कालचा तुम्ही तोडा कसा दिलाय? कालचा तोडा 16 रुपयानं आता दिलेला आहे. किती तोडे निघतात त्याच्यामध्ये? साधारण 8 ते 10 दिवसाला तोड्याची सुरुवात होते. बरं. हो, कारण काय होतं की ते कंटिन्यू सतत लागत राहणारे पीक आहे. त्याच्यामुळं जसं पीक येईल, एक पट्टा दोन पट्टे पडले त्याचा आपण वापरायला देणं अपेक्षित राहतं, जेणेकरून वन टाईम हे माल येत नाही. हो, झाड किती दिवस चालतं पुढं? साधारण आपण हे पीक सर्वप्रथम करतोय, परंतु इतर लोकांचा अनुभव किंवा जे ऐकून आहे ते काही जणांचं म्हणणं आहे की 2.5 ते 3 वर्षे प्लॉट चालतात. परंतु मला एक अपेक्षित आहे की हे पीक लागवड करण्यासाठी आमचे एक मित्र आहेत संजय मोरे म्हणून, त्यांनी मला खरं तर हे रोपांची लागवड करा किंवा रोपे त्यांनी मला दिली. तर त्या दृष्टीनं आम्ही लागवड करताना आमचं असं वडील किंवा आम्ही एक ऑब्झर्व केलं होतं आमच्या भावानी ते की आपण झाडाला 100 किलो माल निघाला पाहिजे ह्या दृष्टीने पीक चांगलं त्याचं काळजी घ्यायची. भले आपणाला 5 रुपये कमीत कमी रेट मिळू देत, तरी आपणाला 1000 झाडामागं 5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल. आणि जेणेकरून उद्या 1 लाख रुपये जरी खर्च झाला तरी 1.5-2 वर्षामध्ये 4 लाख रुपये जरी मिळाले तरी समाधान आणि ह्या दृष्टीनं आपण लागवड केली होती. परंतु आत्तापर्यंत रेट चांगला आहे, इथून वाढेल ह्याची अपेक्षित आहे आम्हाला. किती उत्पन्न होईल सगळं? एक माझा एक प्राथमिक अंदाज आहे की ह्या रेंजमध्ये जर रेट सापडला आपल्याला तरी 6-7 लाखापर्यंत साधारण 1.5-2 वर्षापर्यंत आम्हाला उत्पादन निघेल. 6 ते 7 लाख उत्पन्न. हो, किती खर्च होईल मग याच्यात? साधारण 1 ते 1.5 लाखाच्या आसपास खर्च होईल. 1 लाखच, जास्त नाही होत. कारण आम्ही काय करतो, आमच्याकडे आम्ही साधारण जनरली आपलं पंच समिती जे कृषी विभाग आहे आणि आपलं वरचं स्टेटचं जे कृषी विभाग म्हणतो त्याच्या माध्यमातून मी स्लरी फिल्टर खरेदी केला होता. तो स्लरी फिल्टर खरेदी केल्यामुळं आम्ही 10 ते 15 दिवसाला स्लरी देतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ, शेणखत, त्याच्यानंतर गोळ, ताक, हे आम्ही तंबाखूची बुकटी, लिंबोळी पेंट हे आम्ही एकत्र 7 ते 10 दिवस त्याच्यामध्ये आंबवतो. त्याच्यानंतर तो ॲटोमॅटिक स्लरी आपली बाहेर येते, पाणी येतं शोधून ते ड्रिपच्या वाटे आम्ही देतो. फायदा जाणवला? हो, 100% जाणवलेला आहे. कारण हे जे ग्लेजिंग आहे फळावरती हे असं एवढं अतिशय चांगलं फळ दिसतंय, चमक आहे किंवा सुटसुटीतपणा जो आहे ह्याचं उदाहरण म्हणजे स्लरी आहे. कारण ही मी ह्या पिकासाठी केमिकलचा रासायनिक अतिशय वापर कमी केलेला आहे, जेणेकरून प्रत्येक जण अनुभव सांगतो की तुमचा प्लॉट चांगला कशामुळे आहे. मी म्हणण्यापेक्षा इतर शेतकरी म्हणतात की तुम्ही काहीतरी वेगळं केलेलं आहे की त्याच्यामुळे हे झाड तुमचं असं चांगलं दिसतं. मध्यंतरी पाऊस बरेच दिवस होता, 100% बसला. कारण त्याच्यामध्ये प्लॉट खरं तर असं राहिलं ह्याचा आनंद होतोय, परंतु त्याच्यामध्ये मला साधारण 10 ते 15 हजार रुपये जास्त खर्च झाला. त्याच्यामध्ये आम्ही काय 2-3 मॉलिक्युल चांगले वापरले ग्लुकोनिक ऑर्गॅनिक स्वरूपातले की जेणेकरून त्याच्यामध्ये झाडाची पोटॅश लेवल वाढेल किंवा जे स्थिर राहील ह्या दृष्टीने आम्ही थोडा प्रयत्न केला. परंतु खर्च झालेलं दुःखन आहे की जेणेकरून हा माल आज दिसतोय किंवा फळ आहे ह्याच्यामुळे थोडं समाधानी आहे आम्ही. याला विशेष काळजी काय घालवते पहिला? साधारण विशेष काळजी म्हटलं तर सर्वप्रथम गरजेनुसार याला पाणी आणि खताचं व्यवस्थापन योग्य गरजेचं आहे. अति खर्च करणं किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त ह्याला खालून मात्रा देणं खतांची ते घातक आहे, जेणेकरून आपल्याला वाढ फास्ट वाढते परंतु ते रोगाला जास्त बळी पडतात. त्याच्यामुळे त्याची जी स्टेज आहे किंवा त्याला जसं आवश्यक आहे त्या पद्धतीने जर आपण खताचं व्यवस्थापन केलं
तर 100% मला वाटतं सक्सेस होऊ शकतो आपण. माल पण तसं फुगलंय भरपूर. हो साईज चांगलं आहे, तसं मी ह्याच्यापेक्षा जास्त फुगू शकत होतो, परंतु विषय काय होतो की मार्केटला जास्त 2-2.5 किलोच्या आसपास लागतं, त्याच्यामुळे आम्ही काय केलं की त्याची जास्त फुगवून त्यासाठी आम्ही काय अदर काय देतच नाही त्याला, जेणेकरून मार्केटला जे आवश्यक आहे ते आपण सप्लाय किंवा ते पिकवणं अपेक्षित आहे. जर आपण मार्केटला पाहिजे 2-2.5 किलो ना आपण जर 3-3.5 किलोचा नग पिकवला तर मग ते व्यापारी म्हणतात ते राहू द्या रेट ना आम्हाला त्या रेंजमधला माल पाहिजे. तसं जमीन कशी लागते हो पहिला? साधारण पाण्याचा निचरा होणारी असावी. हो तशी जमीन असेल तर 100% एक समान सर्व प्लॉट येऊ शकतो. तुम्हाला दर सापडलाय? हो. लागवड हंगाम काय कालावधी असतो का? कधी असं साधारण ह्याला लागवडीचा हंगाम म्हणून कोणताही नाही, कधीही तुम्ही लागवड करू शकता. फक्त एक आहे रोपांची निवड सगळ्यात महत्वाची आहे आणि खताचं व्यवस्थापन, ह्याच्यापेक्षा इतर पिकापेक्षा ह्याला खर्च कमी आहे. जसं जुनी पद्धत होती किंवा एक म्हण आहे मराठीमध्ये थेंबे थेंबे तळसाचे, ह्या पद्धतीचा जसा अवलंब पूर्वी आमचे वडील म्हणा किंवा आजोबा करत होते त्या पद्धतीनं थोडा आम्ही त्या मार्गाने वाटचाल आमची चालू आहे, जेणेकरून सतत पैसा किंवा उत्पन्न आलं पाहिजे, त्यासाठी ह्या पिकाची आम्ही निवड केलेली आहे. तुम्ही आता ही जुनी पानं अशी ठेवलेली आहे? हो. काय होतं ही जुनं जी पानं आहे ना, काही जण म्हणतात की तुमचा प्लॉट खराब आहे किंवा लय घाण दिसते, पण माझं एक असं मत आहे की देखावा करण्यापेक्षा ऍक्च्युली उत्पादन निघणं अपेक्षित आहे. जर आता आपण हे लेबर किंवा स्वतः जर काढायला लागलो, हे आपण फांदी जर काढली तर काय होतं की काढत असताना ह्याला जखम होते, ह्या फळाला जर जखम झालं तर हे फळ खराब होतं. त्याच्यामुळे आम्ही काय करतो की जसं कटिंग होईल तसं ते पान खाली वाळलेलं गळून जातं किंवा आम्ही काढतो, जेणेकरून आमचं फळ खराब होत नाही. हा हे महत्वाचं आपलं ज्यासाठी आपण हे पीक उत्पादन घेतोय ते मेन अपेक्षित आहे. फक्त आपण देखाव्यासाठी नाही का एक नंबर दिसतोय प्लॅट पूर्ण स्वच्छ ठेवलं, उद्या काढत असताना लेबर करणे किंवा आपल्या हातून एक दोन फळं जर लॉस झाली तर हे 2-2.5 किलोपर्यंत फळं जाणार आहे. आज जास्त मोठं राहू द्या आपण 10 रुपये जर म्हटलं तर आपण हाताने 20 रुपये लॉस करून घेतो. तुम्हाला तर यश आले, दर पण सापडला. हो. बरेच शेतकरी पपई पीक घेतात. हो. दर मिळत नाही. हो. त्यामुळे निराश होतात आणि शेती नको म्हणतात. अशांना काय सांगाल? असं खरं तर मी काय लय मोठा शेतकरी किंवा असं जास्त अनुभव म्हणणार नाही, परंतु ज्या अगोदर आपल्यात मिश्र शेती किंवा समजा एक 4-5 एकर रान असेल तर पहिलं काय असायचं की सर्व थोडं थोडे पिकं असायचे, मला वाटतं ते योग्य राहील की जेणेकरून शेतकऱ्यांनी करत असताना पपई जी एकदम 5 एकर किंवा 10 एकर न्यायला लागतो. काय काय पिकवता आपल्याकडे? साधारण पपई आहे, त्याच्यानंतर बोर आहेत, VNR म्हणून व्हरायटी आहे, पेरो आहे, त्याच्यानंतर गहू करतो आम्ही, डाळिंब आहे, त्याच्यानंतर मका असते, सर्व पिकं आम्ही थोडे थोडे करतो जेणेकरून ह्या प्लॉटमध्ये जर लॉस झाला तिथं आमचं कव्हर होतं. आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात आमचं फिक्स इन्कम किंवा कमी खर्चातील म्हटलं तर आमच्या वडिलांनी 30 झाडं चिंचेचे लावलेत, तर त्या झाडातून सुद्धा आम्हाला वर्षाला साधारण कधी एखाद्या वर्षी 60 हजार होतात, कधी 90 हजार होतात, किंवा आंब्याचं म्हणा सर्व वडिलांनी आमच्या दापोलीतून दापोली विद्यापीठमधून आंब्याची केशर आणि देवगड हापूसची रोपं आणलीत, जेणेकरून फळं आम्हाला कोणतंच विकत आणावं लागत नाही. हा एक आमच्या वडिलांच्या आम्ही स्वतः करण्यापेक्षा वडिलांनी प्रत्येक पावलं पावले आम्हाला जे कमी खर्चामध्ये गरज आहे, एकतर उत्पन्नाच्या दृष्टीनं आणि आरोग्याच्या दृष्टीनं पण, हे सगळ्यात आम्ही वडिलांकडून शिकलो आणि त्या दृष्टीनं आम्हाला समोर दिसत आहे. लोकांना काय सांगा? तसं पाहिलं तर सर अपयशी लोकांनी म्हटलं तर जे आता मी बोललो की जेवढी आपली शेत जमीन आहे त्यातून प्रत्येकाने थोडीफार सर्व पिकं करावीत, जेणेकरून एका पिकामध्ये लॉस झाला तर दुसऱ्या ते कव्हर होऊ शकतो. तुम्ही आता तरुण आहात, शिक्षित आहात, शेती पण करतात, तुमचा कृषी व्यवसाय आहे, कृषी खात्यामध्ये नोकरी करता, नोकरी व्यवसाय शेती, तिघांचं मेळ कसं चालतं? सर खरं तर सगळ्यात महत्वाचं बरं का की मला वैयक्तिक असं मी जास्त उन्हामध्ये स्वतः तर मी काम करत नाही, पण आमचे आई वडील भाऊ वहिनी ते हे सर्वजण काम करतात. जनरली मी ज्यावेळेस
नोकरी करायला लागलो त्यावेळेस मला कृषी विभागाचं भरपूर सहकार्य भेटलं. त्याच्यानंतर जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन भेटलं. त्या दृष्टीनं मग जसं एखाद्या इतरत्र ज्या गप्पा मारायच्या मी कधीच त्या दृष्टीनं बगल म्हणजे प्रत्येक त्या गोष्टीला कायम बगल दिले. जे शेतीशी आपल्याला रिलेटेड जे आहे त्या दृष्टीने मी फोकस केला. त्याच्यामुळं मला ह्याच्यामध्ये यशही आलं आणि योग्य पीक करण्यासाठी आणि काय केलं पाहिजे ह्याचं चांगलं सहकार्य मला मिळालं. त्या दृष्टीनं मी सतत पावल पुढं टाकत गेलो, यश येत गेलं, त्याला सगळ्यात खंबीर साथी घरोनी मला मिळतेच आणि मिळत आहे. तरुण बरेच तुमच्यासारखे शेतीमध्ये येतात. हो हो, सगळ्यांना यश येत नाही, त्यामुळे तरुण म्हणतात शेती नको नोकरी बरी, अशांना काय सांगाल? नाही, ॲक्च्युली आता कसं बऱ्यापैकी शेतीचं निसर्गावरती अवलंबून आहे आणि 100% नोकरी प्रत्येकाला मिळते असं नाही. परंतु मी माझं एक असं मत आहे जे आहे त्यात समाधानी राहणं आणि ते करत राहणं सातत्य ठेवलं तर 100% यश मिळू शकतं. पपई पीक नवीन शेतकऱ्याला लावायची म्हणले सुरुवात कशी करावं लागेल त्याला? सगळ्यात महत्त्वाचं सर की त्या व्यक्तीने खतां रोपाची निवड आणि खत व्यवस्थापन ते अतिशय चांगल्या प्रकारे करावं. इतर समजा एखाद्या व्यक्तीने सल्ला दिला तर तो योग्य आहे की अयोग्य ह्याचं थोडं स्वतः आत्मपरीक्षण करून मगच खर्च करावा, जेणेकरून जो अवांतर खर्च होतो तो अगोदर शेतकऱ्याने प्रत्येक कमी करणं अपेक्षित आहे. तुमच्याकडे इतर सगळी पिके हो, पिकांमध्ये पपईमध्ये काय फरक जाणवला? तसं पाहिलं तर इतर पिकापेक्षा ह्याला खर्च कमी आहे आणि लेबरचा खर्च काय विशेष नाही ह्याला, कारण जे व्यापाऱ्यांना आम्ही देतो माल ते स्वतः लेबर घेऊन येतात आणि माल कटिंग करून घेऊन जातात. त्याच्यामुळं इतर बाकी दुसरा आम्हाला काही खर्च नाही, त्यामुळे हे चांगलं आणि योग्य वाटतं आम्हाला. बागेमध्ये असं एखादं असं उंच झाड दिसतंय, कशामुळे झालं? सर आता हे जे झाड आहे ना, आता खरं तर मी सांगताना किंवा तुम्हालाही वाटेल की प्लॉट चांगली झाडं दिसतात पण हे काय खराब आहेत ह्याबद्दल काही शेतकरी बोलले नाही. पण सर काय होतं की मी लागवड करत असताना 16 मेची आपली लागण आहे, ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस टेम्परेचर जास्त होतं, तुटाळ झालं, ज्यावेळेस त्या रोपांची मर झाली ते नंतर आपण ह्या रोपांची लागवड केली, परंतु ह्या झाडामध्ये स्पर्धा लागते. तुटाळ साधायला गेला तुम्ही? हो, साधवलं आपण, रोप पण आलं, परंतु ह्या झाडाची सावली ह्या झाडाची सावली त्याच्यामुळं फळाचं इथं फळ लागण हे झालंच नाही. त्याच्यामुळे हे उंच गेलं, आता पुढे इथून जसं त्याला ऊन लागेल तसं आता तिथून पुढे फळ लागण्यासाठी सुरुवात झालेली. रोप लावतानाच काळजी हो, सगळ्यात महत्त्वाचं रोपांचं लागवड करत असताना काळजी घेतली तर हे ज्या काही ड्रॉबॅक आहेत साधारण ह्याचे 50 ते 60 रोप आहेत, आता ह्याचा लॉस आहे. हा, मग हे जे उत्पन्न आपण म्हणतो जास्त निघणं अपेक्षित होतं हा थोडा लॉसच होणार आहे ना. जर लागवड आता मी दुसरा प्लॉट एक लागवड नवीन करतोय त्यावेळेस मी लागवड करत असताना ह्याची 100% काळजी घेणार की जेणेकरून त्या प्लॉटमध्ये एकही रोप असं निघणार नाही. तुम्ही ज्यात समाधानी आहात का पपई? हो, 100% समाधानी, काहीच प्रॉब्लेम नाही, 100% समाधानी. तर मंडळी आपण पाहिलं असेल तरुण शेतकरी भास्कर कोसुंबळे यांनी या ठिकाणी पपई पिकामध्ये चांगली किमया केली, यांना 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. उत्पन्नाचे आकडे ऐकून काही मंडळी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि जे शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ आमच्यासारखे लोक करतात त्यांना त्या ठिकाणी कमेंट्स करतात की हे चुकीचं आहे फेक आहे, पण आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नव्हे तर शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून एका शेतकऱ्यापासून दुसरा शेतकरी प्रेरणा घेईल आणि तो आपली बाग त्या ठिकाणी चांगली बनवेल, हाच आमचा एकमेव उद्देश. लाखोंचे आकडे बघून डोळे गडगडणाऱ्या मंडळींना आम्ही एवढंच सांगतो की तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करा आणि त्यांनी कशी किमया केली ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेत चाला. असो, भास्कर कुसुंबळे तरुण शेतकरी वडिलांचा सल्ला त्या ठिकाणी ऐकत ऐकत ते आता आपल्या शेतीमध्ये उतरले आणि इतरही अनेक पिकं आहे. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याकडे 5 ते 6 एकर शेती असेल तर एकच पीक न लावता विविध पिके त्या ठिकाणी लावली तर दराचा समतोल त्या ठिकाणी साधला जाऊ शकतो आणि कुठल्याही पिकामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळेच भास्कर कुसुंबळे हे तरुण असतानाही शेतीमध्ये रमले आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की शेती माझी लाख मोलाची. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.